भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही मोहीम यशस्वी देखील झाली. मात्र शहराजवळच असलेल्या रांजणगाव शेणपुंजी येथील जिल्हा परिषद शाळेतच तिरंगा फडकवला गेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. देशाप्रती आदर वाढावा यासाठी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवस रात्र मेहनत करून मोहीम यशस्वी केली आहे. मात्र जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या रांजणगाव शेणपुंजी येथे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हर घर तिरंगा मोहिमेत आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच झेंडा फडकावला नसल्याचे समोर आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जिल्हा परिषद शाळेच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह शाळेला भेट दिली. यावेळी झेंडा न फडकवल्याचे निदर्शनास आले. शिक्षणाधिकारी यांनी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.